ZLX आहे, ओके महिंद्रा बोलेरो ZLX 7 सीटर. गाडीची ऑफर ठेवली आपण 5.5 लाख रुपयाची. ओके त्यात गाडीचं प्लस पॉईंट असं आहे, गाडीचं चॉईस नंबर आहे आणि लोकल नंबर, गाडी व्हाईट कलरमध्ये MH 15, ओके नाशिक जिल्ह्यात. ZLX मध्येच आहे आपली, ती पण MH 15 लोकल नंबर मध्ये. ओके 2014ची गाडी आहे तिची ठेवली आपण. ओके गाडी पेट्रोल प्लस LPG. ओके ओके तर 2016ची व्हाईट कलरमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे MS 17 मध्ये गाडी उपलब्ध आहे, श्रीरामपूर पासिंग लोकल नंबर मध्ये गाडी आहे, अहमदनगर साईडच्या औरंगाबाद साईडच्या कस्टमर. 2014ची गाडी आहे, 2014 G4 मॉडेल आहे याची ऑफर आपण. मित्रांनो नमस्कार, मी राहुल जगताप, मराठी गाडी बाजार युट्यूब चॅनलवरती मी तुमचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज आपण आलेलो आहे दक्ष मोटर वाहन बाजार इथे. दक्ष मोटरमध्ये मित्रांनो स्पेशल आज आपण सेकंड हँड 7 सीटर गाड्यांचा व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेलो आहे. दक्ष मोटरमधून आपल्यासोबत आहेत पाटील सर. पाटील सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर पाटील सर आपल्याला पूर्णपणे 7 सीटर गाड्यांची इन्फॉर्मेशन देणार आहेत. तर दक्ष मोटरमध्ये मित्रांनो याच्या आधी पण आपण कमर्शियल गाड्यांचे व्हिडिओ काढलेले आहेत, पिकअप काढले मित्रांनो, छोटा हाती आहे, सर्व गाड्यांचे काढले. तर दक्ष मोटरमध्ये मित्रांनो कार सेगमेंट सुद्धा आहे. तर कार सेगमेंट आपण कार सेगमेंटमध्ये आज आपण 7 सीटरमध्ये आज आपण एवढं शूट करत आहोत. तर पाटील सर कमर्शियल मोटरबद्दल तर माहिती सर्वांना, तर आपल्या कार सेगमेंटबद्दल आपल्या प्रेक्षकांना 2 शब्द सांगा, प्रोसेस कशी आहे, त्याच्यानंतर आपण गाडीला सुरुवात करूया. आपलं साधारण दक्ष मोटरचं काम आमचं कमर्शियलमध्ये थोडं जास्त आहे. 75% कमर्शियलमध्ये काम आहे, 25% कारमध्ये काम आहे. ओके कसं शेतकऱ्याची एक हे असतं, एक इर्टिका, महिंद्रा बोलेरो ZLX, SLE SLX, परत तुमची स्कॉर्पिओ, महिंद्रा 9 सीटर प्लस, परत तुमची TUV, ह्या सर्व जे वाहन आहे हे शेतकऱ्याशी रिलेटेड वाहन आहे, रिलेटेड वाहन आहे. बरोबर. असं ते पण आपण 1-2.5 वर्ष झाले आपण ते पण ठेवण्यास सुरुवात केलेली आहे, कारण की शेतकरी वर्गाची रिक्वायरमेंट बोलेरोसाठी खूप. बोलेरो 9 सीटर 7 सीटर, तुमची TUV 7 सीटर, इर्टिका 7 सीटर, ह्या ज्या गाड्या आहे त्या पण आपण सध्या आता ठेवण्यास सुरुवात केलेली. ओके आणि सर याच्यामध्ये कमर्शियलची लोन, कमर्शियल गाडीवरती लोनची प्रोसेस वेगळी असेल मे बी, आणि याच्यावरती लोनची प्रोसेस जवळपास सारखीच प्रोसेस आहे, फरक काही नाही त्यामध्ये. लोनची जी प्रोसेस आहे ती तुम्ही कमर्शियल गाडी घ्या, कार लाईनची गाडी घ्या, प्रोसेस सारखीच. ओके ओके. तर मित्रांनो दक्ष मोटरचा नंबर डिस्प्लेवर दिला आहे, इथला ऍड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, मित्रांनो नक्की ऑफिस टाईममध्ये कॉल करा. आता पाटील सर गाड्यांना सुरुवात करूया आपण. ओके तर आजची आपली 7 सीटर पहिली गाडी कुठली आहे? 7 सीटरमध्ये पहिली गाडी आपली महिंद्राची स्कॉर्पिओ आहे. स्कॉर्पिओमध्ये बरेचसे प्रकार येतात, S2 येतं, S4 येतात. ही जी गाडी आहे सिल्वर कलरमध्ये, ही S10 मॉडेल आहे. ही गाडी आपण ही गाडी आहे दोन मॉडेल आहे 2016चं. गाडीची ऑफर ठेवली आपण 1,925,000 रुपये ऑफर ठेवलेली आपण. ओनर किती असेल गाडीचे? गाडीचा ओनर सेकंड आहे, सेकंड ओनर. इन्शुरन्स संपलेला आहे, व्यवहारात आपण फुल इन्शुरन्स भरून देऊ कस्टमरला. ओके व्यवहारामध्ये होणं इन्शुरन्स भरून 2,95 लाख रुपये ठेवलेली आहे, त्यात कमी करून. 2016ची गाडी सेकंड ओनर S10 गाडी सिल्वर कलरमध्ये पाहू शकता मी, MH 46 गाडी आहे, असं किती तुम्हाला मिळणार आहे. सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी महिंद्राची आपली ZLX आहे. ओके महिंद्रा बोलेरो ZLX 7 सीटर. गाडीची ऑफर ठेवली आपण 5.5 लाख रुपयाची. ओके त्यात गाडीचं प्लस पॉईंट असं आहे, गाडीचं चॉईस नंबर आहे आणि लोकल नंबर, गाडी व्हाईट कलरमध्ये MH 15. ओके नाशिक जिल्ह्यातील जर कोणी घेणार असेल तर MH 15 गाडी चॉईस नंबर आहे, असं हा बेनिफिट होऊ शकतो तुम्हाला. तर कंडिशन पाहिलं असं मित्रांनो व्हाईट कलर मध्ये ZLX टॉप एंड मॉडेल आहे. तर MH 15 लोकल नंबर मध्ये गाडी आहे, सरांनी सांगितलं ही गाडी तुम्हाला दक्ष मोटर मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे. सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी ZLX मध्येच आहे आपली, ती पण MH 15 लोकल नंबर मध्ये. ओके 2014ची गाडी आहे, तिची 6,50,000 रुपये जो ऑफर आहे, निगोशिएबल आहे, त्यात कमी करून देऊ. ओके 2015ची 2000 सर कुठली शॉर्ट आहे का लॉंग? शॉर्ट बोलर, शॉर्ट ZLX 7 सीटर. 2015ची ZLX टॉप एंड मॉडेल मित्रांनो, 6,50,000 गाडी. कंडिशन पाहिले असं व्हिडिओमध्ये, छान कंडिशनमध्ये गाडी तुम्हाला मिळणार आहे दक्ष मोटर वाहन बाजारमध्ये. सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी महिंद्राचीच आपली महिंद्रा बोलेरो प्लस मध्ये 9 सीटरमध्ये गाडी येते. ओके ती 2015ची गाडी आहे, तिची 6,70,000 रुपयाची ऑफर ठेवली आपण, त्यात कमी करून देऊ. 6,70,000 किलोमीटर किती असेल गाडीचे? किलोमीटर साधारणतः असेल 1,00,000च्या आसपास असेल. 2015ची लॉंग बोलेरो, लॉंग बोलेरो 9 सीटर गाडी 6,70,000 गाडीची ऑफर.
की ऑफरमध्ये निगोशिएशन होणार आहे मित्र व्यवहारला व्यवहारात बसल्यानंतर हे ऑफरमध्ये निगोशिएशन होणार छान कंडिशनमध्ये गाडी दिली नाईन सीटरची खूप रिक्वायरमेंट असते सर एमएच 15 मध्ये जाईल ना एमएच लोकल नंबर बहुतांश गाड्या आपल्याकडे एमएच 15 भेटतील तुम्हाला एमएच 15 एमएच 16 एमएच 17 एमएच 41 लोकल नंबर मध्ये गाडी आहे मित्रांनो सर आपली पुढची गाडी कुठली पुढची गाडी आपली मारुतीची ओमनी आहे 2016 गाडी आहे तीन साधारण 280,000 रुपयाची ऑफर ठेवली आपण ओके गाडी पेट्रोल प्लस एलपीजी ओके तर 2016 व्हाईट कलर मध्ये आणि महत्वाचं म्हणजे एमएस 17 मध्ये गाडी उपलब्ध आहे श्रीरामपूर पासिंग लोकल नंबर मध्ये गाडी आहे अहमदनगर साईडच्या औरंगाबाद साईडचे कस्टमर रूपात असतील एमएस 17 मध्ये गाडी उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे पेट्रोल प्लस गॅस मध्ये गाडी आहे कारण की ग्रामीण भागामध्ये अजून सीएनजी पोहोचलेलं नाही तर गॅस ऑप्शन कारण खूप जणांची रिक्वायरमेंट असते गॅस साठीच असते तर हे गॅस प्लस पेट्रोल मध्ये ओमिनी आहे आणि ओमिनी म्हटलं की खूप जणांची रिक्वायरमेंट असते की युकोला जितकं मार्केट होतं तितकंच मार्केट ओमिनीला आहे ओमिनी मिळत नाही मार्केट मध्ये लवकर तर हे ओमिनी तुम्हाला दक्ष मोटर मध्ये तुम्हाला मिळणार आहे सर आपली पुढची गाडी कुठली पुढची गाडी आपली महिंद्राची नाईन सीटर मध्ये महिंद्रा बोलेरो प्लस 2014 गाडी तिची 6 लाख रुपयाची ऑफर ठेवली आपण त्यात कमी करून देऊ आपण ती पण लोकल नंबर मध्ये गाडी एमएच 15 मध्ये गाडी तर मित्रांनो ही सुद्धा परत एक एमएच 15 मध्ये बोलेरो आलेली छान कंडिशन मध्ये गाडी दिलेली व्हिडिओ मध्ये कंडिशन पाहिले असेल ही गाडी दक्ष मोटर मध्ये तुम्हाला मिळणार आहे सर आपण पुढची गाडी कुठली पुढची गाडी महिंद्राची बोलेरो झेडएक्स आहे ती पण एमएच 15 मध्ये गाडी आपल्याकडे 2015 गाडी आहे 7 लाख रुपयाची ऑफर ठेवलेली आपण ओके कमी करून देऊ 2015 कुठली नाईन सीटर नाही सेवन सीटर शॉर्ट बोलेरो ओके झेडएक्स कुठली झेडएक्स झेडएक्स महिंद्रा बोलेरो झेडएक्स झेडएक्स याच्यामध्ये एसएलई एसएलएक्स झेडएक्स असे तीन प्रकार आहेत हे जे टॉप मॉडेल येतं झेडएक्स किती गाडी टॉप एंड मॉडेल परत एकदम मित्रांनो शॉर्ट बोलेरो आहे खूप जणांची रिक्वायरमेंट असते जास्त शेतकरी वर्गाची रिक्वायरमेंट असते तर ही गाडी तुम्हाला दक्ष मोटर वाहन बाजारमध्ये मिळणार आहे सर आपण पुढची गाडी पुढची गाडी टोयोटाची इनो आहे 2014 गाडी आहे 2014 G4 मॉडेल आहे ओके हिची ऑफर आपण ठेवली 8.5 लाख रुपयाची ऑफर ठेवली आहे ओके त्यात निगोशिएशन कमी करून देऊ 2014 गाडी जी मॉडेल आहे का जी फोर मॉडेल आहे ओके तर ग्रे कलर मध्ये छान कंडिशन मध्ये गाडी दिलेली व्हिडिओ मध्ये पाहू शकता मित्रांनो इनोवाची खूप रिक्वायरमेंट असते कारण की इनोवाचं प्रोडक्शन क्रिस्टाचं प्रोडक्शन टोयोटाने बंद केलेलं आहे ऍक्च्युली हायब्रिड गाड्या येत आहेत नवीन डिझेल प्रोडक्शन बंद झालेलं आहे तर ही डिझेल मध्ये गाडी आहे ही गाडी तुम्हाला दक्ष मोटर वाहन बाजारमध्ये तुम्हाला मिळणार आहे आपली पुढची गाडी कुठली पुढची गाडी आपली महिंद्राची TUV 7 सीटर मध्ये 2019 गाडी आहे ओके ती पण आमच्याकडे लोकल नंबर मध्ये गाडी आणि त्यात प्रकार T10 येतं ते टॉप मॉडेल येतं बरोबर T10 गाडी आहे आपल्याकडे तिची आपण 9.5 लाख रुपयाची ऑफर ठेवली आपण त्यात कमी करून देऊ 2019 गाडी सिंगल ओनर इन्शुरन्स फुल ओके चांगली गाडी अराउंड किलोमीटर किती झाले सर गाडीचा किलोमीटर झाली साधारणतः ती एक 90-95 आसपास झाली एक्झॅक्ट नाही सांगू शकत 90-95 आसपास ओके ओके तर व्हाईट कलर मध्ये छान कंडिशन मध्ये गाडी दिलेली मित्रांनो पाहू शकता तुम्ही T10 टॉप एंड मॉडेल आहे TV 300 मध्ये तर ही गाडी तुम्हाला दक्ष मोटर वाहन बाजारमध्ये तुम्हाला मिळणार आहे जेवढे पण आपण गाड्यांची माहिती दिली तर काही गाड्यांची इन्शुरन्स चालू आहे काही गाड्यांची संपलेले आहे तर जे काही गाड्या संपलेल्या ज्या गाड्यांची इन्शुरन्स संपलेल्या असतील त्या गाड्यांचे इन्शुरन्स काढून देण्यात येतील ओके बरेचसे 4-5 गाड्या त्याचे इन्शुरन्स संपलेले ओके आपण काढून देऊ ओके इन्शुरन्स पण काढून मिळणार आहे तर छान स्टॉक होता मित्र 7 सीटर मध्ये विशेष म्हणजे ऍक्च्युली 7 सीटर मध्ये आज आपण व्हॅन पण पाहिली होती व्हॅन आज लवकर मार्केटमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये तर क्वचितच येते तर या व्हिडिओमध्ये सुद्धा व्हॅन आलेली मित्रांनो तर 7 सीटर मध्ये ज्यांना कोणाला 7 सीटर त्यांची फॅमिली मोठी आहे 7 सीटर गाडी पाहताय तर शेतकरी वर्ग असो किंवा व्यापारी वर्ग असो तर पाहताय तर नक्की दक्ष मोटरला मित्रांनो व्हिजिट करा इथला जो नंबर आहे डिस्प्लेवरती दिला आहे इथं तुम्हाला 7 सीटर मध्ये त्याच्यानंतर कार सेगमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला इथं गाड्या पाहायला मिळतील कार सेगमेंट मध्ये अजून पण तुम्हाला समजा तुमची काय रिक्वायरमेंट असेल तर अवश्य फोन करा तुमची जी रिक्वायरमेंट असेल ती आम्ही आमच्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नक्की नक्की तुम्हाला कुठली गाडी लागत असेल नक्की तर फोन करा सरांना सर तुम्हाला अरेंज करून देतील सर परत एकदा तुमचे धन्यवाद 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 मित्रांनो चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ऑल करा मित्रांनो जेणेकरून असं नवीन नवीन होतं तुमच्यापर्यंत आपल्या चॅनल मध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपवतो धन्यवाद धन्यवाद